त्यांच्याकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी यानंतर आम्ही एक दिवसाचे उपोषण करू. त्यानंतरही जर हे समजा नाही ऐकले तर आमरण उपोषणाशिवाय आम्हाला दुसरा मार्ग दिसत नाही. म्हणून या ठिकाणी आमचं उपोषण हे आज त्याची पहिली पायरी आहे, सुरुवात केली आहे. आज महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. मागासवर्गीय शिक्षक आणि अल्पसंख्याक शिक्षक तसेच सर्वसाधारण शिक्षकांच्या सुद्धा मागण्या या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंगमध्ये आहे, ज्याच्यामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्याचे दरवर्षी दिल्या जाते. परंतु ह्या 4-5 वर्षापासून नांदेड जिल्हा परिषदेमध्ये असे एकही आदेश काढलेले नाहीत. समान वेतनश्रेणीचे आदेश महाराष्ट्र शासनानं काढलेले आहेत, परंतु या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून मग इथं चालढकल जिल्हा परिषद प्रशासन हे चालढकल करीत आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय शिक्षकांचे जे मागासवर्ग कक्ष आहे त्या मागासवर्ग कक्षाची स्थापना या ठिकाणी आहे, परंतु त्याची बैठक ही घेतल्या जात नाही. गेल्या 5-6 वर्षापासून त्याची बैठक घेतली नाही. जर ती बैठक घेतली किंवा त्याचा प्रचार झाला तर मागासवर्गीयावर होणारा अन्याय, लोकांना झालेला अन्याय हा त्याचा न्याय मागण्यासाठी या ठिकाणी लोक येतील, परंतु तसे या ठिकाणी होत नाही. दुसरं आणखी मागासवर्गीय शिक्षकांच्या बैठका प्रशासनाने दर 3 महिन्याला घ्यावेत असं 2018 परिपत्रक आहे, परंतु त्याप्रमाणे या ठिकाणी त्याचीही अंमलबजावणी केल्या जात नाही. असे खूप असे एकूण आमचे जसं तुमचा विषय शिक्षक आहे, विषय शिक्षकाचं आणि ह्या अशा मागण्या आमच्या एकूण 20-25 मागण्या आहेत. त्या सर्व मागण्या सोडविण्यासाठी आम्ही गेल्या 1 महिन्यापासून निवेदन दिलेलं आहे उपोषणाचं, परंतु प्रशासनाला त्या निवेदनाची दखल घेण्यासाठी वेळ मिळालेला नाही. साधी त्यांनी चौकशी केली नाही किंवा या ठिकाणी ते आजसुद्धा या घटकेपर्यंत या ठिकाणी प्रशासनाचा माणूस कोणीही इथं उपस्थित झालेला नाही.